महाविकास आघाडीने शेतकरी हल्ल्याविरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी सहभाग नोंदवलाय. मात्र भाजप आणि मनसेने या बंदला तीव्र विरोध केलाय. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवरून ठाकरे सरकारवर हल्ला बोल केलाय. संसदेत शेतकरी कायदा बिल पास होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का, असा सवालही मनसेने केलाय. संदीप देशपांडे म्हणाले, आज लॉकडाऊनमुळे लोकांचं कंबड मोडलंय. सणासुदीच्या दिवसात थोडा बहुत व्यापार होतो, अशा दिवसात तुम्ही बंद करत आहात. हा स्टेट स्पॉन्सर्ड बंद आहे. पोलीस लोकांची दुकानं बंद करतात, ही कुठली पद्धत? मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा समाजवादी पार्टी आणि मायावतीच्या पक्षानं उत्तर प्रदेशात बंद केला का? लखीमपूर खीरीत जी घटना झाली त्याचा निषेध व्यक्त व्हायलाच हवा, पण महाराष्ट्राला वेठीस का धरता? लॉकडाऊन उठवण्यासाठी तुम्हाला हफ्तेही द्यायचे आणि बंदही पाळायचा, ही कसली दुटप्पी भूमिका? अशा प्रश्नांची सरबत्ती संदीप देशपांडे यांनी केली आहे. असं आहे, झालेली घटना दुर्दैवी आहे, त्या घटनेचा निषेध झालाच पाहिजे. पण माझा मुळात प्रश्न असा आहे की ज्या वेळेला संसदेमध्ये शेतकरी बिल विरोधी सोकॉल्ड पास होत होतं, त्यावेळेला महाविकास आघाडीतल्या खासदार शेपटी घालून का गप्प होते, शेपूट घालून का गप्प बसले होते? त्यावेळेला लोकसभेमध्ये का नाही आवाज उठवला, का तोंड बंद होतं? सन्माननीय नेते शरद पवार साहेब का अनुपस्थित होते त्यावेळेला? या सगळ्याची उत्तरं महाविकास आघाडी सरकारला द्यावी लागतील. बरं, घटना उत्तर प्रदेशमध्ये झालेली आहे, महाराष्ट्रातली जनता ऑलरेडी त्रस्त आहे, या लॉकडाऊनच्या संपूर्ण काळात वेठीस धरली गेलेली आहे, आणि पुन्हा तुम्ही सणासुदीच्या काळात बंद करून त्यांचा कंबरडं मोडताय, काय याच्यातनं साध्य होणार आहे? जर महाविकास आघाडीला निषेध करायचा असेल, बोलवा एक दिवस विधानसभेचं अधिवेशन, बोलवा, ठराव मांडा निषेधाचा, चर्चा घडवून आणा त्याच्यावर, हाही निषेध होऊ शकतो ना. तुम्हाला जनतेलाच का वेठीस धरायचं आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही स्वतः दिल्लीला जाणार, मुख्यमंत्री स्वतः दिल्लीला जातात, मोदींचे गुलूगुलू बोलतात, आमचे संबंध चांगलेच बोलतात, म्हणजे तुमचे तुम्ही संबंध चांगले ठेवणार आणि तुमच्या राजकारणासाठी महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरणार, हे कुठलं राजकारण आलं? ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.